राहुल गांधी 2024 मध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील अशी एक अत्यंत महत्वपूर्ण घोषणा काँग्रेस नेते कमलनाथ यांनी केलेली आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो पदयात्रा काढली त्यामुळे कमलनाथ यांना खूप आनंद झाला आहे आणि या आनंदातच त्यांनी राहुल गांधी यांना 2024 लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित केलेले आहे. कमलनाथ काय म्हणतात ते पाहूया. कमलनाथ यांनी केलेली घोषणा अशी आहे की राहुल गांधी हेच विरोधी पक्षीयांकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील. आजवर कुणीही काढली नसेल इतकी मोठी पदयात्रा राहुल गांधींनी काढली आहे. राहुल गांधी सत्तेचं राजकारण करत नाहीत तर राहुल गांधी हे जनतेसाठी राजकारण करतात अशा प्रकारचा एक दावा कमलनाथ यांनी केला आहे.